कोंढणपूर येथील तुकाईमाता देवस्थान हे पुण्यापासून 28 किलोमीटर अंतरावर वसले आहे. कात्रज येथून पुणे महानगरपालिकेची कात्रज ते कोंढणपूर बससेवा उपलब्ध आहे. तसेच खेड शिवापूर येथील कोंढणपूर फाट्यावरून रिक्षा तसेच जीपने कोंढणपूर येथे जाता येते. कोंढणपूर फाट्यावरून प्रशस्त डांबरी रस्त्याने आपण कोंढणपूरला येऊन पोचतो. मंदिराच्या अलीकडेच वाहनतळ आहे, तेथे आपण वाहन लावू शकतो. देवीच्या मंदिराबाहेर विविध साहित्यांची दुकाने थाटली आहेत. मंदिराच्या समोरूनच गोमुख तीर्थाकडे जाणारा पायरी मार्ग आहे. गोमुख तीर्थाकडे आपण वाहनतळामधून सुद्धा जाऊ शकतो. स्थानिक लोकांच्या मान्यतेनुसार हे गोमुखामधील पाणी सिंहगड किल्ल्याच्या एका सोंडेवर रामकडा असून तेथील गुहेमध्ये तुकाई मातेचे मूळ स्थान आहे. तेथून भूगर्मा म्हणून हे पाणी येथे येते. या तीर्थात स्नान केल्याने अनेक विकार समूळ नष्ट झाल्याचा बऱ्याच लोकांना अनुभव आलेला आहे. त्यामुळे या तीर्थकुंडाचे विशेष महत्त्व आहे. गोमुख तीर्थामध्ये सुचिरभूत होऊन आपण देवीचे दर्शन घेण्यासाठी पुढे निघतो. माघारी आल्यानंतर मंदिराच्या समोरच दोन विरगळ स्थापन केलेले दिसतात. मुख्य मंदिराच्या समोर छोटे मंदिर असून त्यामध्ये महादेवाचे शिवलिंग आणि अन्य देवतांच्या मूर्ती आहेत. प्रवेशद्वाराच्या शेजारीच देवीची भक्त हिरोबाईची स्थापना केलेली आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावर नगरखाना आहे. त्यानंतर आपण प्रवेशद्वारामधून आतमध्ये येतो. आतमध्ये आल्यानंतर आपल्याला प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला ओवऱ्या दिसतात. सभा मंडपावर श्री गणेशाची स्थापना केली आहे. सभा मंडपाच्या अगदी समोर देवीचे वाहन सिंहाची स्थापना केलेली आहे. सभा मंडपाचे प्रवेशद्वार चांदीच्या पत्र्याने मढवलेले आहे. आतमध्ये प्रवेश केल्यानंतर एक विलक्षण वातावरण मन प्रसन्न करते. ही तुकाई मातेची प्रसन्नचित्त मूर्ती. दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर आपल्याला प्रवेशद्वारासमोर ह्या दीपमाळा दिसतात. मंदिराची रचना हेमाडपंथी असून स्थानिक लोकांच्या मान्यतेनुसार हे मंदिर पांडवांनी एका रात्रीत उभारले आहे. संपूर्ण मंदिराला परकोटाचे संरक्षण दिले असून परकोटाच्या आतमध्ये ओवऱ्या बांधल्या आहेत. संपूर्ण मंदिर स्थापत्य केल्याचा उत्कृष्ट नमुना असून मंदिराच्या शिखरांवर विविध देवी देवतांची शिल्पे कोरलेली आहेत. मंदिर प्रदक्षिणा करताना आपल्याला हे गोमुख दिसते. येथे देवीचा अभिषेक झालेले पाणी येथील गोमुखामधून थेट खाली असलेल्या गोमुख तीर्थकुंडामध्ये जाते. त्यामुळे त्यावेळचे स्थापत्यशास्त्र किती प्रगत होते याची आपल्याला कल्पना येते. हे गणेश मंदिर मुख्य प्रवेशद्वाराशेजारी उभारले आहे. गणेश मंदिराशेजारीच हे काळभैरवनाथाचे मंदिर आहे. तुकाई माता ही तुळजाभवानी मातेची बहीण मानली जाते. प्रभू श्री रामचंद्र वनवासामध्ये असताना त्यांचे सिंहगडाचे शेजारी असलेल्या रामकड्यावर त्यांचे वास्तव्य होते. त्यावेळेस देवीने रामाची परीक्षा घ्यायची ठरवले. देवी तिथे रामाची परीक्षा घेण्यासाठी आली असताना रामाने तिला ओळखले आणि तू येते का आली आई असा प्रश्न विचारला. त्यानंतर या देवीचे नाव तुकाई देवी झाले अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यानंतर देवीचे वास्तव्य रामकड्यावरील गुहेत झाले. पुढे हिरोबाई नावाच्या भक्तावर प्रसन्न होऊन ती कोंढणपूरमध्ये वास्तव्यास आली. संत नामदेव महाराजांच्या गाथेमध्ये कौंढण्यपुरी अंबिका भुवन म्हणून या स्थळाचा उल्लेख येतो. येथे संत मुक्ताबाई, संत सोपनदेव, संत निवृत्ती, संत ज्ञानदेव यांनी वास्तव्य करून परमार्थ केल्याचा उल्लेख येतो. पुण्यात आल्यानंतर सुरुवातीला छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे खेड शिवापूर येथील वाड्यात वास्तव्य होते. त्यावेळेस ते देवीच्या दर्शनासाठी नेहमी येत असे उल्लेख आहेत. पौष महिन्यामध्ये तुकाई मातेचा उत्सव साजरा केला जातो, जो सुमारे महिनाभर असतो. नवरात्रामधील 9 दिवस येथील वातावरण भारावून टाकणारे असते. स्थानिक ग्रामस्थांतर्फे देवीच्या प्रकट दिना दिवशी देवीचा वाढदिवस साजरा करण्यात येतो. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये देवीची किती आपुलकी आणि किती भक्ती आहे हे दिसून येते. देवीच्या मंदिरासमोरच
छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्यात आलेला आहे. पुण्यापासून जवळ असलेल्या देवीच्या या जागृत स्थळी किमान एकदा तरी भेट दिलीच पाहिजे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तसेच आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका. धन्यवाद.